नमस्कार, आज आपण इकडे कंद भजीची रेसिपी पाहणार आहोत। ही नेहमीच्या बटाट्या भज्यापेक्षाही खूप सुंदर लागते। त्यासाठी मी इकडे एक कंद घेऊन ते सोलून घेणार आहे। त्याचं वरचं साल काढून, अगदी आपण बटाट्याचं साल काढतो त्याप्रमाणे थोडंसं हे कडक असतं, त्यामुळे चाकूच्या साहाय्याने हे साल काढावं लागतं। एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यात थोडं मीठ घालून ह्या कंदाच्या आपण बटाट्याप्रमाणे चकत्या करून घेऊया। ज्याप्रमाणे बटाट्याची भजी करतो अगदी त्याचप्रमाणे ही भजी करावी। याची चव खूप छान लागते। इकडे मी एक वाटीभर बेसन घेऊन त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, पाव चमचा जिरं, पाव चमचा हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अर्धा कपभर पाणी घालून हे मिक्स करून घेऊया। ज्याप्रमाणे बटाट्याची भजी करण्यासाठी आपण पीठ तयार करतो त्याप्रमाणेच हे पीठही तयार करावं। याच्यात थोडंसं हिंग आणि किंचित खायचा सोडा घालून ते मिक्स करून याप्रमाणे त्याची तयारी करून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेऊया। तेल तापले की त्यामध्ये ह्या कंदाच्या चकत्या पिठामध्ये बुडवून ते तेलात सोडून लालसर अशी ही भजी तळून घेऊया। खूप छान याची चव लागते बघा एकदा करून। याप्रमाणे भजी तळून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया। तुमच्या लक्षातही येणार नाही की आपण कंदाची भजी खातोय। थँक्स फॉर वॉचिंग।